जगभरात असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा शिवपिंडी समोर असतोच। नंदी हा जरी महादेवाचे वाहन समजला जात असला तरी नाशिकच्या या मंदिरात महादेवाच्या पिंडीसमोर नंदीच नाही, कारण या ठिकाणी महादेवाने नंदीला आपलं गुरु मानलं आहे। जाणून घेऊया या मागची आख्यायिका। एकदा इंद्र सभा भरली होती, त्या सभेला सर्व देव उपस्थित होते। त्यावेळी ब्रह्मदेव व शिवशंकर यांच्यात वाद झाला। त्याचवेळी पाच तोंड असलेल्या ब्रह्मदेवाची चार तोंडे वेद म्हणत होती तर एक तोंड निंदा करत असे। संतापलेल्या महादेवांनी निंदणारे तोंड उडवले, ते तोंड शिवशंकर यांच्या हाताला चिकटून बसले। त्यामुळे शिवशंकरास ब्रह्महत्येचे पातक लागले। त्यावेळी महादेवांनी या पातकापासून स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी त्रिभुवन पालत घातलं, मात्र त्यांचं पातक काही दूर होईना। या पातकापासून आपली कशी सुटका करून घ्यावी याची चिंता महादेवांना सतावत होती। ब्रह्महत्येच्या दोषापासून मुक्ती कशी मिळवायची या चिंतेत असलेल्या महादेवांची हीच समस्या अखेर नंदीने सोडवली। अशातच नंदीनं महादेवांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं। या ठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं ब्रह्महत्येचं पातक दूर झालं आणि ते ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले। आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलाय अशी आख्यायिका आहे। कपालेश्वर मंदिराच्या समोरच काही अंतरावर गोदावरी नदी वाहते। या नदीतच म्हणजेच रामकुंडात हा नंदी विसावलेला आहे। यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार 12 ज्योतिर्लिंगानंतर नाशिकमधील कपालेश्वर मंदिराचे महत्त्व आहे। महादेवाचं हे असं मंदिर आहे जिथे नंदीच नाही। एका कपालेश्वर मंदिराच्या दर्शनात 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळत असल्याची पौराणिक संदर्भही सापडतो।